ठाणे जिले के उल्लासनगर में 20 दिनों पहले गुंडों से तंग आकर नानवर दंपतियों ने खुदकुशी की थी, जिसके बाद राज्य की सियासत में गृह मंत्री देवेंद्र फडणवीस के कार्यप्रणाली पर सवाल उठाए जा रहे हैं। इसी श्रृंखला में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने गृह मंत्री फडणवीस पर निशाना साधते हुए कहा कि फडणवीस की नजर मुख्यमंत्री की कुर्सी पर है, लेकिन राज्य में घटी नानावरे परिवार की घटना में उनके भाई ने अंगूठा काटकर यह साबित कर दिया कि राज्य की सरकार जनहित में नहीं तो स्वहित में रत है। जो भी इनके खिलाफ बोलता है उस पर मकोका लगाया जाता है। यह प्रजातंत्र नहीं तो हुकुमशाही चला रहे त्यांची नजर आहे आमच्या मित्राची मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर, परवा त्यांनी बोललेलेच आहेत, ते नजर ठेवून आहेत त्याच्यावर। आता ते नजरीच्या याच्यामध्ये जनतेचे प्रश्न बाजूला राहिले, ते योगायोगाने त्यांच्याकडे ग्रह खातं आहे, त्या ग्रह खात्यामध्ये आपण पाहतो आहे की नन्ना नवरे परिवाराची जी घटना झाली, त्या आत्महत्या जी झाली, त्याच्या भावानी आपलं एक बोट कापून गृहमंत्र्याला कळवलेलं आहे की या सगळ्या घटना ज्या चाललेल्या आहेत गृह खातं झोपलेलं आहे। आमच्या मित्राचं लक्ष गृह खात्यापेक्षा व्यक्तिगत त्यांच्या फायद्यासाठी चाललेलं आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। जे कोणी त्यांच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर मोकुका लावण्याचाही प्रयत्न ते करतात आहेत। हे आखरी या महाराष्ट्रामध्ये काय हुकुमशाही तानाशाही जे गुजरातमध्ये मागच्या काळात चालत होती आणि मग आता ती दिल्लीत आली, तीच व्यवस्था काय महाराष्ट्रामध्ये निर्माण करतात आहे का, हा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे। त्यांनी मुख्यमंत्री बनायचं की काय बनावं तो त्यांचा प्रश्न आहे, पण जी सत्ता आहे ती सत्तेचा उपयोग हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी व्हावा, त्यांच्या सुरक्षेसाठी व्हावा, पण ती परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत नाही।